ना नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे अकुलकोट शहरात नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा मानिकपेठ येथे आपला दवाखान्याचं जिल्हास्तरीय उद्घाटन अकुलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तर प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे होते सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा ओहळ देखील यावेळी उपस्थित होत्या याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे गटविकास अधिकारी सचिन खुडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेडे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव उपस्थित होते राज्यातील शहरी भागातील जनसामान्य गुरगरीब झोडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्या हा एकच ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली आता महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र बारावा पंधरावा वित्त अंतर्गत स्थापित केलं जाणार आहे राज्यात पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मंजुरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या टप्प्याटप्प्याने रूपांतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रामध्ये करण्यात येणार आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये एक मे दोन हजार तेवीस महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका